बघा, एका रकमेची काही दराने 5 वर्षात दुप्पट रक्कम होते, तर त्याच दराने किती वर्षात तिप्पट रक्कम होईल असा प्रश्न. प्रश्न सोडवायचा कसा? एका रकमेची काही दराने 5 वर्षात दुप्पट रक्कम होते, काही दराने म्हणजे व्याजदर किती याचा शोध घ्या आणि तो व्याजदर काढण्यासाठीचं एक सूत्र लेकरांनो असं की इथं व्याजदर बराबर 100 कंसामध्ये पट वजा 1 आणि भागीला प्रश्नामध्ये दर्शवलेली मुदत. लक्ष द्या. आता 100 एका रकमेची काही दराने 5 वर्षात दुप्पट रक्कम होते म्हणून इथं पटीच्या ठिकाणी 2 सूत्र सांगते त्याप्रमाणे वजा 1 भागीला प्रश्नामध्ये दर्शवलेली मुदत 5 वर्ष. 100 कंसातील ही वजाबाकी लेकरांनो 1 छेदस्थानी 5 101 सोबत गुणिला हा गुणाकार 100 101 100 छेदस्थानी 5 आणि हा भाग जातो 20 20 5 100 व्याजदर मिळाला. आता गणित म्हणते की त्याच दराने किती वर्षात रक्कम तिप्पट होईल. इथं पुन्हा हे सूत्र मांडा, 100 कंसामध्ये पट वजा 1 आणि भागीला. आता मुदत काढायची म्हणून मुदत बराबर 100 कंसामध्ये पट वजा 1 आणि भागीला व्याजदर मिळाला. व्याजदर जर माहीत असेल आणि मुदत जर काढायची तर त्यासाठी हे सूत्र लक्ष द्या. 100 कंसामध्ये किती वर्षात तिप्पट, लक्ष द्या, किती वर्षात तिप्पट म्हणून पटीच्या ठिकाणी 3 वजा 1 आणि भागीला मिळालेला व्याजदर 20. लेकरांनो लक्ष द्या, 100 कंसातील ही वजाबाकी 2 छेदस्थानी 20. आता लक्ष द्या, 102 सोबत गुणिला गुणाकार 200 भागीला 20, शून्याला शून्य घटलं आणि भेद आहे 20. अर्थात 10 वर्ष हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. त्याच दराने किती वर्षात रक्कम तिप्पट होईल, 10 वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, दुप्पट तिप्पट चौपट पाचपट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.